मला इथं बायाचा दवा शिला अरे शेत बिंड मारल्या ना शेत बैलाक मारून गी बोलून बैला बैलाक मारून बोलून गी कशी मारायची वजनात वजनात बैला सुद्धा वाटलं पाहिजे घराची गाणं अंडर सांगत असते बरोबर आहे का नाही बरोबर आहे जात जाताना त्याला वजनात जायचं वजनात वजनात जायचं बाई सुद्धा थरथर कापली पाहिजे तुला बघून पुढची अशी तर मागची बाईला वाटलं पाहिजे समोर चाललेला माणूस असा असा मागची कशी असते कशी असते वजनात येते वजनात वजन वाढवत रे काय वजन वाढण्यासाठी काय करावं लागतं ओय वजन वाढण्यासाठी काय केलं पाहिजे मित्र कसा बसला बरोबर आहे ना बोलून घेऊ काय हात मार आणि जरा वजनाचा वजनाचा अगोदर आणि एकदम वजनाचा तू मित्र पूजा आईचा लगा असा असा बाईकडे गेल्यावर बाई मला मागची कशी असते तुझ्या तुला काय बोलू रे लगा अरे वजनात जाय वजनात तूच दाखवून दे मला बोल हे बघ आपण काय बारका चेला गुरुचा चेला नाही आतापासून आपली सात लग्न झाली एक दोन सात सात लग्न झाली सात 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 नऊ अरे आजकाल कलियुग असं निघाले बाबा आईबाप माझी ह्यात भेटत बाई तू माझी बीबी झाली आज असं झाले किती बिंड आवडत तू आईच्या पोटी लग्न घेतलं अरे माता मावली फजी ती पावली बायकुल जग दुनिया जावली आता म्हणते ती अशी हा मी म्हणतोय की अरे माता माऊली फजी ती पावली बायकुने जग दुनिया जावली कशी जावली कशी जावली तुला माहित नाही का तुला माहित आहे इतर किती नवर देवाला कुठं कुठं पुरगी बघायला गेले एकशे ऐंशी ठिकाणी गेलं साठ रुपये डिझेल होता पुरगी बघायला गेलो होतो आता शंभर रुपये झालं म्हणून लक्ष जागृत करायला लागले तुला काय सांगायचं बरं या फकड्याची सात लग्न झाली सात लग्न झाली दिशाला कुठका अरे त्याला म्हणायचं मूर्ती लहानपण कीर्ती महान हा अरे पहिली बाई कुठे गेली निंबर्गीची ही निंबर्गी हा इकडं बर बर दोन चार वर्षाचा काळ गेला जी कुर्बान आहे तिला सोडून दिली लगेच लगेच सोडून दिली मग पुन्हा गेली वैराची बरोबर हा तिला दोन चार वर्षाचा काळ गेला जी कुर्बान आहे म्हणून तिला पण सोडून दिली वाईट केलं वाईट केलं पुन्हा गेली कुर्डवाडीची कुर्डवाडी तिला गेली कुर्बान आहे म्हणून सोडून दिली पुन्हा गेली चौदा शिक्षणची चौदा शिक्षण असू दे म्हणून गेली मग तिला गेली कुर्बान आहे म्हणून सोडून दिली ती काही हिची आई होती सोडून दिली सोडून आता म्हणलं कसं का असेना कसं का असेना कंपनी कशी का असेना पण प्रोडक्ट चांगला असते चांगला असते म्हणून जावा हिला करून घेतली सहा महिन्याला दोन सहा महिन्याला दोन सहा महिन्याला दोन अरे सहा माशी मारणार होता सहा माशी सहा महिन्यामध्ये मला आठ पोरी झाली एकदम लगा मी सांगायला लागलो तर लगा सांगायला अरे मला सहा चार वर्षामध्ये आठ पोरी झाली शब्द मध्ये पक्का झाला काय काय सांगा चार वर्षामध्ये मला आठ पुरी झाल्या आठ पुरी झाल्या दिसा माझा दिसा माझ्या माझ्या पुरी लग्नाला आल्या आल्या असतेल्या आता मला या पुरी खर्चायच्या कुठं खर्चायच्या कुठं पैशाचे पैसे अरे तसं ना बा म्हणले तर कुठं आपण मुहूर्त लावला मुहूर्त लावला पाहिजे मुहूर्त बोला भाजा भाषा बोलतो अरे शब्द मराठी असते चुकत असते एकदम माझ्या भट्टीला हवा चालली
बायको मला म्हणी करबाई काय बुजून खाते बाबा कारभारी म्हणजे कारभारी एवढा 8 रुपये घ्या 8 रुपये घ्या आणि आपल्या 8 मुलीला 8 मुलं बघून या जावा 8 रुपये सस्तायचा काळ सस्ता हे जे आई होती एवढी आणि माझा बाप होता एवढा पुढचं ऐकून घे कसाला की म्हणजे शिरला झालं बैर्या आता काय अरे काय सांगायचं बैर्या गेल्या महिन्यात माझा बाप मिळाला बाप मिळाला आता काय सांगायचं बैर्या माझा बाप मिळाला मिळाला मी रडत बसलो बसला माझ्या बापाला कुठे जम निघतय जमत निघत नाही आला पळत 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 माझ्याकडे मला पोरा काय झाले काय झाले मी घर बसत नाही म्हणून त्याला सांगायला बरं का लक्ष असेल त्याला ही काय म्हणलं माहितीये का याचा बाप म्हणला याचा बाप बरा रडू नको म्हणला रडू नको तुझा बाप मिळाला तर मरू दे मी तुला बापासारखाच आहे धीर दिला मला धीर दिला जीवाला बरं वाटलं म्हणला आपला बाप जाऊ दे जाऊ दे पण आदरला आदर मिळाला आदर मिळाला का नाही पण काय सांगायचं पहिल्या सारखाच रडतो काय झालं पुन्हा अरे बापाच्या आठवणीनं पुन्हा आठवड्यात आई पण गेली आई पण गेली आई गेल्यावर मग पुन्हा ह्याची आई पळत आली आली असेल आली असेल आली तुझी आई पळत आली की मला म्हणजे पोरा पोरा रडू नको गई खा गई खा गई खा गई खा की नाही खा त्यांनी एखादं बोकून खा अरे दमखा म्हणली पोरा रडू नको अशी ती म्हणजे तुझी आई की इतर जाऊ दे मी पण तुला आई सारखीच आहे बरोबर आहे मी मला आधार दिला आईचा आधार घेतला आता बाप गेला बापाचा आधार भेटला आई गेली आईचा आधार भेटला पण काय सांगू बैर्या काय झालं अजून आठवडा गेली की माझी बायको गेली बायको पण मेली बाई आता काय सांगायचं लगेच तुझ्या बिना काही बायकोला कुठे जात नाही तुया काय केलं तुझी बायका दोघाच्या बायका माझ्याकडे पळत आल्या तुमच्या दोघाच्या आणि मला म्हणजे भाऊजी रडायला काय झालंय तुम्हाला काय झालंय तुम्हाला रडू नका भाऊजी तुमची बायको गेली तर जाऊ द्या आणि तुझी तुम्हाला बायका सारखी बरोबर तुला काय ते नागपूर इकडे येतो बापाच्या घरी शिरल्यावर माझा बाप म्हणतो माझा बाप अरे त्याचं नाव आपुलकीपणा असतो बाबा आपुलकीपणा सजमित्राच्या घरी गेलं तर काय म्हणते ते सजमित्राच्या घरी गेलं तर बर मला काय म्हणतो भैर्या ही जर बंगला विचारला ही बंगला कोणाचा है का नाही मग ही जागा कोणाची आपली ही जमीन तुम्हाला कोणाचा आपला ही पैसा अडका कोणाचा आपला पैसा अडका कोणाचा आपला ही गाई बैल कोणाची आपली ही म्हशी कोणाच्या आपल्या ही भाऊ कोणाचा आपला ही बहिणी कोणाच्या आपली ही बाप कोणाचा बाप कोणाचा वशिला आला बार काय रसुमळून घ्यायचं असते सांभाळून घ्यायचं असते बाप कोणाचा अजून संडास कोणाची तिकडे लय ध्यान होते रे याला तुझ्या आई का तिकडे ती हयात का माझी मला बुद्धी कार्पोरेशन मध्ये कार्पोरेशन नव्हती ती मुंबई मध्ये संडास साफ करत होती बरं असेल बहिर्या त्या बाईला आवाज दे बाईला बाईला आवाज हा ओ बाई मी बाई आहे आरती बाई म्हणून म्हणजे बाईला प्रेमान हात मारू लागते तुम्ही एकटं जाऊ काय काय काही झाली नाही